हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून विजांचा कडकडाट कर्ण मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली या पावसामुळे कापणी झालेल्या भात पिकांसह रब्बी पिकांचे व मच्छीमारांच्या वाळत घातलेल्या माशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरं म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यामधील पालघर वसई वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा डहाणू या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अवकाळी पावसामुळे भात कापणी झालेल्या आणि मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय फळपिके भाजीपाला रब्बी पिकांनाही फटका बसला असून पावसामुळे मच्छीमारांनी वाळत टाकलेल्या बोंबील मांदेली कर्दी वाकट्या आदी मासींचे मोठे नुकसान झाले आहे पालघर जिल्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबरला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तीनही दिवसासाठी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केले होते शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत हलक्या पावसाची तर रविवारी मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी सुद्धा घेतली होती व असा इशारा हवामान आणि कृषी विभागाने सुद्धा दिला होता त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली पिके झाकून ठेवली होती मात्र काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे पालघर जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी पिकांनाही पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात असते तूर वाल भुईमूग उडीद मूग आणि पिकांबरोबरच वांगी कोबी टॉमॅटो फ्लॉवर मिरची पडवळ कारली आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे मात्र पावसामुळे या लागवडीवरही परिणाम झाला आहे हवेत गारवा निर्माण झाल्याने भाजीपाल्याला आता मी म्हणायला गेलं तर आम्ही शेतकरी जे कष्टाने पिकवतो ते आता अवकाळी पावसामध्ये वाया जात आहे आता आता आमची इथली शेती ही जी आहे साडेचार एकर आहे साडेचार एकरामधलं टोटली भात म्हणजे तुम्हाला म्हणायला गेलं दोन एकर तर पूर्ण पावसात साचलेला आहे आणि जे उरलेलं आहे ते तिकडे आहे ते सुद्धा पावसाने भिजून वाया गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आमचे नुकसान जे झालेलं आहे ते खूपच झालेलं आहे जवळजवळ आमचं तीन ते साडेतीन लाखाचं नुकसान झालेलं ला आहे ह्याची जी भरपाई आहे ती आम्हाला मिळावी तसंच शासनाने महसूल विभागाने ह्याची पंचनामे करून त्वरित आम्हा शेतकऱ्यांना ह्याची भरपाई मिळावी हीच विनंती आहे गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हळवं भात पीक कापून खळ्यावर आणलेलं आहे तर गर्व भात पीक हे आता कापणीचा हंगाम सुरू आहे त्याच्यामुळं पावसामुळं अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरीही कसल्याही पूर्वतयारीत नव्हता आणि पावसाचा काही हंगाम नाही मग तर भाताचं खूपच मोठं म्हणजे भातसुद्धा खराब होणार आहे तसंच त्याचा पेंढा पावली हीसुद्धा खराब होणार आहे दुसरं म्हणजे आता जे कडधान्य भात काढल्याबरोबर शेतकरी कडधान्य शेतात टाकतो तीळ असेल किंवा हरभरा मूग वाल तूर हे पिकाचं या ठिकाणी दुबार उत्पादन घेतलं जातं पण भारतात पाणी साचल्यामुळे हे सुद्धा नुकसान होणार आहे ह्या भागात मोठ्या प्र प्रमाणात शेतकरी मिरचीची लागवड करतो पश्चिम पालघर तालुक्यामध्ये ढोबळी मिरची असेल किंवा तिखट जी मिरची आहे तिचं उत्पादन घेतलं जातं पण त्यांचं पण नुकसान झालेलं आहे कारण थ्रीप्सचं वगैरे जे प्रमाण आहे ते वाढणार आहे ते रोगराईचं आणि ह्या दमट हवामाना मग किडीचा प्रादुर्भाव खूपच वाढलेला आहे तसंच फळबागांमध्ये आंब्याला ह्याचं नुकसान होणार आहे किंवा इतर जी फळझाडं या ठिकाणी आहेत त्यांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तर शासनाने तातडीने कृषी खात्याने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी तसेच विमा कंपन्यांनी सुद्धा याची पाहणी करून विम्याचं त्याला संरक्षण द्यावं आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता